हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे खमंग अशी गरमागरम मटकीची उसळ, आणि ती पण थोड्या वेगळ्या पद्धतीची। चला तर मग बघू त्याचे साहित्य आणि कृती। हे बघा, आपल्या मोड आलेल्या मटकीची झणझणीत उसळ जर करायची असेल तर ती कशी आणि त्याचा मसाला कसा बनवायचा, तर तो आपण पहिले पाहणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कढई, आपण ती गरम करून घेऊ आणि त्यामध्ये सोबतच थोडेसे तेल टाकणार आहे। एकदम खूप पण नाही, आपल्याला फक्त मसाले परतवण्यासाठीच लागणार आहे। या प्रकारे हे तेल थोडे गरम होत आले की त्यामध्ये आपण हे बघा, आपलं तेल छान परतवलेलं आहे। त्यामध्ये आपण जिरं, थोड्या प्रमाणात जिरं नंतर टाकणारच आहे आपण, पण या फोडणीसाठी थोडेसे लागणार आहे। आणि शेंगदाणे, त्याचबरोबर लसणाचा पण तुकडा काढला आणि सुकं खोबरं एवढे खायचे आपण। हे रेडी होऊ द्यायचे, शेंगदाणे एकदम पण लाल नाही होऊ द्यायचे। आपली मोड आलेली मटकी या प्रमाणात आहे, त्यामुळे मी या ठिकाणी पाऊणवाटीच शेंगदाणे घेतलेले आहे। तुमची मटकी जर जास्त असेल तर आप शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, त्यासाठी तुम्ही अर्धा वाटी शेंगदाणे घेऊ शकता। हे बघा, या ठिकाणी हे सर्व साहित्य लाल झालेलं आहे। आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि या सर्व साहित्यांना थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। याचं थोडंसं थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करायचं, नाही तर मग आपल्याला मिक्सर पकडायला थोडं अवघड जाईल। ह्याला थंड होऊ द्यायचं। ते साहित्य थंड होईपर्यंत आपण एकीकडे फोडणी तयार करून घेणार आहे। त्यासाठी तेल गरम करून घ्यायचे, हे तेल तापत आले की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं। त्याप्रमाणे आपण जे वरून शेंगदाण्याचा कूट टाकतो त्या शेंगदाण्याच्या कुटाला तेवढी तरी येत नाही जी या प्रकारे जर आपण चटणी केली तर त्या चटणीला छान तरी येते। हे गरम होत आहे, यामध्ये आपण मेथी टाकणार आहे थोडी चोळून, त्यानंतर हे थोडे तडतडू द्यायचे। हे बघा, आपले जिरे मोहरी तडतडलं, त्यानंतर आपण कांदा टाकणार, तो पण बारीक चिरून द्यायचा। हा कांदा ब्राऊन होऊ द्यायचा, बघा आपला कांदा छान ब्राउनिश झालेला आहे। त्यानंतर आपण हा तयार केलेला मसाला टाकणार आहे। हे सगळं लो फ्लेमवर करायचं जेणेकरून खाली लागणार नाही। आणि हे परतवतानाच आपण ह्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकणार आहे, तुम्ही गरम मसालाही टाकला तरी चालते, मॅगी मसाल्याची टेस्टी अजूनच छान येते। हे बघा, या ठिकाणी थोड्या प्रमाणात मॅगी मसाला टाकत आहे, त्यानंतर लाल तिखट। तुम्ही या शेंगदाण्याच्या भाजणीमध्ये जर हिरवी मिरची टाकली तर लाल तिखट टाकायची गरज नाही। याप्रमाणे थोडी हळद, हे सर्व जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावर त्यानंतर छान कलर असा येतो त्याला। आणि कढीपत्ता आपण चटणीमध्येच टाकला आहे जेणेकरून आपलं सर्व खाल्लं जावा, नाही तर आपण मोठे मोठे पानं असतात ते आपण बाहेर काढतो। त्यानंतर थोडं हिंग,
त्याप्रमाणे आणि आता यामध्ये आपण मटकी टाकणार आहे जी आपली मूळ आलेली आहे. मी ही पूर्ण एक दिवस 24 तास एका कपड्यामध्ये बांधून ठेवली होती. याप्रमाणे त्यानंतर आपण मीठ टाकणार. मीठ आपल्या चवीनुसार आणि पाणी टाकून ह्याला उकळी काढून द्यायची. मोड आलेली असल्यामुळे जास्त उकळी त्याला गरज नाही पडणार. ग्रेव्ही अशी एकदम छान दिसेल. हे बघा आता पाणी टाकलं आपण तरी पण असं थोडासा घट्ट रस्सा दिसत आहे आपल्याला. उकळल्यावर एक ते दोन उकळ्याच द्यायच्या, जास्त द्यायची गरज नाही आहे. मटकी ही लवकर शिजते. मटकी ही यासाठी जास्त खाल्ली पाहिजे की आपल्याला त्यामधून जे पोषक तत्वे आहेत ती भेटली पाहिजे. आपण ह्यानंतर यावर झाकण ठेवणार आहे अगदी 5 ते 10 मिनिट याप्रमाणे. आता बघू आपण, अगदी 5 ते 10 मिनिट झालेले आहे आणि एकदम छान ग्रेव्ही अशी दिसत आहे. त्यानंतर आपण ह्यावर लिंबू पिळणार आहे. लिंबू पिळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही लिंबू या चमच्यावर याप्रमाणे पिळायचं, म्हणजे त्याचा जो रस असतो तो काढून घ्यायचा, जेणेकरून त्यातली जी बी आहे ही आपल्या हातानं पूर्णपणे निघत नाही पण चमच्यात पडली तर ती आपल्या खाण्यामध्ये जाणार नाही. आपण चमच्यात पडलेली बी याप्रमाणे वेगळी काढू शकतो. आणि त्यानंतर हा जो लिंबाचा रस आहे याप्रमाणे आपण सोडणार आहे. सर्वप्रमाणे पौष्टिक अशी मटकीची उसळ आणि छान खमंग तयार झाली. आपण ही गार्निशिंगला घेऊ.